एकीकडे देशात नोटा बंदीमुळे सामान्य नागरिक रांगांमध्ये तात्कळत आहेत दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं विजय माल्यांच्या किंगफिशर एअरलाईन घेतलेले बाराशे एक कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात जमा केलंय तीस जून दोन हजार सोळा रोजी हे कर्ज बुडीत खात्यात जमा करण्यात आलं बँकिंगच्या क्षेत्रात या प्रक्रियेला राय ऑफ करणे असं म्हटलं जातं एसबीआय न जून में जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत एकूण अठ्ठेचाळीस हजार कोटींचं कर्ज राईट ऑफ केलं त्यात विजय मल्ल्याचं नाव सर्वात वर आहे झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनए न प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार किंगफिशर फिशर एअरलाइन के ऑइल सूर्या फार्मास्युटिकल गेट इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन आणि साई इन्फो अशी पहिल्या पाच कर्ज बुडव्या कंपनीची नावं आहेत सी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे